राजस्थान मधील सुप्रसिद्ध राजघराण्यातील एक व्यक्तिमत्व खास चंद्रजीत जाधव सर यांच्या सन्मानासाठी महाराष्ट्राकडून एअरपोर्ट अथॉरिटी मीडियावर चालू आहे विमान प्राधिकरणावर दोन नंबरची ही खेळाडू तेजस्विनी स्तंभाजवळ उभी आहे चार क्रमांकाची खेळाडू कौशल्य एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साठी संरक्षण करते एक जोरदार तिसरा सेकंदाला प्रियंका इंग्रजी हा गुण मिळवलेला आहे महाराष्ट्रासाठी ही अतिशय आनंदाची बाब नऊ क्रमांकाची हिना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साठी संरक्षण करते तिच्यावर आक्रमण केंद्रित केलं होतं परंतु अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि चार क्रमांकाची खेळाडू कौशल्यावर पुन्हा एकदा आक्रमण दोन्ही खेळाडू एकत्र आणि दुसरा गुण सुद्धा महाराष्ट्राच्या पदरी टाकलेला आहे एक मिनिट पूर्ण झालेलं आहे आणि महाराष्ट्राने दोन गुण वसूल केलेले आहेत नऊ क्रमांकाची बिना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साठी संरक्षण करते पाहूया ही किती वेळ मैदानात तग धरून राहू शकते खांबावर आलेली आहे स्तंभात तिला मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी झालेला आहे एक क्रमांकाच्या प्रियंका इंगळेने हा स्तंभ मारला होता आणि पुन्हा एकदा तिच्यावर जोरदार आक्रमण सुरू केलेलं आहे अतिशय सुंदर असा खो हात पटून बाहेर करण्याचा प्रयत्न वैयक्तिक 40 सेकंद संरक्षण तिने केलं होतं अतिशय सुंदर असं 2 मिनिट 3 गडी 3 गुण जिल्हाधिकारी सन्माननीय डॉक्टर सचिन उपासी साहेब यांच्या सौभाग्यवती यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे एक क्रमांकाची प्रियंका इंगळे जोरदार आक्रमण करताना महाराष्ट्राकडे 4 गुणांची महाराष्ट्रासाठी आणि 15 क्रमांकाची मोनिका संरक्षण करते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासाठी जोरदार आक्रमण महाराष्ट्राकडून आणि पाहूया ही किती वेळ तग धरू शकते क्रीडांगणावर अतिशय सुंदर असा तो हाय टाईमचा फाऊल काढलेला आहे पंचांनी आणि पुन्हा एकदा रुटला लागताना 3 मिनिटं झालेली आहेत सामन्याची 3 मिनिटात 5 गडी 5 गडी आणि पंचाकडे जोरदार अपील म्युझिक सांगितलं शोधा मला हवा 16 एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची तिसरी तुकडी मैदानात आलेली आहे आणि अतिशय धारदार असं आक्रमण महाराष्ट्राकडून चालू आहे 10 क्रमांकाच्या खेळाडूला वरून 3 नंबरचे खेळाडू आक्रमण केंद्रित केलेलं आहे 3 क्रमांकाचे खेळाडू रुजुता खरे आणि निकिता पवार दोघीही उस्मानाबादचे खेळाडू आहेत आणि त्या दोघीही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडून खेळत आहेत बघूया स्थानिक मैदानावर त्या आपला किती वेळ दाखवत आहेत 4 मिनिटं पूर्ण झालेले आहेत 6 गुण महाराष्ट्राकडे जमा झालेले आहेत अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला हा सामना आणि महाराष्ट्र किती गुण वसूल करणार किंवा मिळवणार यासाठी तमाम प्रेक्षक इथे जमा झालेले आहेत यार लिहिले ना अतिशय उत्कृष्ट असं आक्रमण 7वा गुण पूजा फरगडेने मिळवून दिला आहे महाराष्ट्रासाठी ऋतुजा खरेने 1 मिनिट 10 सेकंद वैयक्तिक खेळ करून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासाठी एक चांगली कामगिरी नोंदवलेली आहे क्रमांक 10 आणि क्रमांक 12 दोन्ही उस्मानाबादचेच खेळाडू आहेत महाराष्ट्राच्या विरोधात आज एअरपोर्ट अथॉरिटीकडून ते खेळत आहेत बघूया कोण जिंकतंय आज
जान्हवी पेटे आणि निकिता पवार या दोन्ही खेळाडू उस्मानाबादच्या स्थानिक खेळाडू एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासाठी खेळत आहेत. 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या खेळाडूंवर चालू आहे. दोन्ही खेळाडू एकत्र आणून बाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो अयशस्वी झालाय असं पण ठरलंय. 10 क्रमांकाच्या खेळाडूवर आक्रमण केंद्रित केलेलं आहे महाराष्ट्राच्या संघाने. जान्हवी पेठे एक अनुभवी खेळाडू, धुरंधर खेळाडू, परंतु ती आपल्या संघासाठी किती संरक्षण करू शकते हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्र की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. 6 मिनिटे 8 गुण. सामन्याची 6 मिनिटं जर संपलेली आहेत आणि महाराष्ट्राकडे 8 गुण जमा झालेले आहेत. हात टाकून बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असफल ठरलाय. अतिशय सुंदर आणि जोरदार असं आक्रमण आणि पंचांनी ते उचलून धरलं पुन्हा एकदा. या खेळाडूने 50 सेकंद संरक्षण केलं. जान्हवी पेठेने वैयक्तिक अतिशय पुन्हा एकदा पहिली तुकडी एअरपोर्ट अथॉरिटी इंडियाची मैदानात आलेली आहे. बघूया पहिली तुकडी आता किती वेळ तक धरू शकणार आहे महाराष्ट्राच्या या दमदार खेळाडूंपुढे. दोन्ही खेळाडूंना एकत्र आणून बाद करण्याचा असा पण प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा 7 मिनिटे सुंदर अस आक्रमण आणि हे स्तंभात मारण्याचा प्रयत्न असं बळ ठरलंय. 10वा खेळाडू बाद झालाय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचं. अतिशय जोरदार आक्रमण महाराष्ट्राने सुरू ठेवलेलं आहे आपलं आणि त्याचबरोबर एअरपोर्ट अथॉरिटीजला आपल्या खेळाडूंची दमछाक झालेली दिसते. महाराष्ट्राच्या तगड्या ताज्या दमाच्या खेळाडूंनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक केलेली आहे. पुन्हा एक बळी मिळवलेला आहे. 2 नंबरची तेजस्वी बाद झालेली आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची. पाहूया 8 मिनिटे 11 गडी 11 पूर्ण. शेवटच्या मिनिटाकडे वाटचाल. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया आपण बॅरिकेडिंगला रिंगण उभारू नका. बॅरिकेडिंग आत पडू शकते, कृपया मागे सरकायचंय. ते बॅरिकेडिंग ला रिंगण उभारू नका, कृपया आपल्याला सर्वांना विनंती आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची विना संरक्षण करते ती आपल्या संघासाठी नाबाद खेळी करू शकते का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. शेवटचे काही सेकंद 8:30 होऊन गेलेले आहेत आणि शेवटच्या काही सेकंदामध्ये तिला आपलं जिद्द दाखवून द्यायची आहे. पण महाराष्ट्राचे खेळाडू सुद्धा तेवढेच चपळ, हा बळी मिळवण्यासाठी ते करत आहेत. आणि कृपया आपण जे रेल्यून उभारले त्यांना मागे सरकवण्यासाठी सहकार्य करा. सर्व प्रेक्षकांना विनंती, कृपया ते रेली काम पडू नये याची कृपया लक्षात घ्यायची. उस्मानाबाद सहकारी बँकेच्या वतीनं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून दिले जाणारे 2 पुरस्कार, पुरुष गटात 1 पुरस्कार व महिला गटातील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार या